किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 6 प्रकारचे लस्सीचे वेगवेगळे फ्लेवर बघणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1 लिटर दुधापासून 1 लिटर दही बनवलेलं आहे आणि आता आपण सुरुवातीला बेसिक अशी आपली लस्सी बनवून घेऊया. मी या ठिकाणी 3/4 कप साखर घालत आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. आपल्याला आता थोडंसं पाणी घालून हे आपण घुसळून घेऊया. या ठिकाणी आपली बेसिक अशी लस्सी रेडी झालेली आहे. आता आपण पुढचे फ्लेवर बघूया. आणि आता आपण कोल्ड कॉफी लस्सी बनवणार आहोत. यासाठी मी इथे 1 टेबलस्पून कॉफी घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत थोडंसं. 3 टेबलस्पून आपण इथे पाणी घातलेलं आहे गरम गरम. आता हे आपण 2 मिनिटं असंच ठेवायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी एका ग्लासला चॉकलेट सिरप लावून घेतलेला आहे. या ठिकाणी आपली कॉफी थंड झालेली आहे आणि मी इथे मिक्सर जार घेतलेले आहे. मिक्सर जारमध्ये आता आपण कॉफी ओतून घेऊया. मध्ये आता आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि आपलं रेडी केलेलं बेसिक लस्सी घालून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरमधून ब्लेंड करून घेऊया. आपण इथे आपला ग्लास घेतलेला आहे, या ग्लासमध्ये आपली रेडी झालेली लस्सी ओतून घेऊया. वा मस्त. आता आपण यावरून गार्निश करूया. थोडीशी चॉकलेट मी इथे ग्रेट करून घेतलेली आहे. वा ठिकाणी आपली कोल्ड कॉफी लस्सी रेडी आहे. आता मिक्सर जारमध्ये 2 टेबलस्पून रोज सिरप ओतून घेऊया. 1 टेबलस्पून आपण यामध्ये गुलकंद घालायचा आहे. यामध्ये आता आपली बेसिक लस्सी होतो, आपण ब्लेंड करून घेऊया. आता आपण ग्लासमध्ये आपला लस्सी ओतून घेऊया. त्यावरून आपण थोडंसं रोज सिरप ओतून घेऊया गार्निशिंगसाठी. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या, थोडीशी तुरटी फ्रुटी घालूया. आपण पान लस्सी बनवणार आहोत. यासाठी मी इथे 4 पानं घेतलेली आहे, ती अशी तोडायची आहे आणि मिक्सरमध्ये घालायची. त्यानंतर थोडासा गुलकंद घालायचा आहे. 1 टेबलस्पून बडीसोप घालायचे, 1/2 टीस्पून वेलची, यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आता मिक्सरमधून फिरून घेऊया. आणि आपला पान मसाला रेडी झालेला आहे. आता आपण यामध्ये थोडासा किंचित असा ग्रीन कलर घालूया, त्याने छान असा रंग येईल. यामध्ये आता आपली बेसिक लस्सी ओतूया. हे आपण ब्लेंड करून घेऊया. आपला पान लस्सी आपल्या ग्लासमध्ये ओतून घेऊया. या ठिकाणी आपली पान लस्सी रेडी आहे. यावरून आपण थोडीशी तुटी फ्रुटी घालूया. आता आपण या ठिकाणी कच्च्या कैरीची आमपणा लस्सी करणार आहोत. यासाठी मी इथे 2 टेबलस्पून कच्ची कैरी किसून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे 1 टीस्पून आपण इथे भाजलेली जिऱ्याची पूड घालणार आहोत, थोडीशी वेलची पूड, थोडंसं पिंक सॉल्ट. आता आपल्याला यामध्ये बेसिक लस्सी ओतायची आहे. आता आपण हे ब्लेंड करून घेऊया. आता आपण तयार झालेलं आमपन्ना लस्सी आपण ओतून घेऊया. ठिकाणी आपली कच्च्या कैरीची आमपन्ना लस्सी रेडी आहे. आता आपण यावरून गार्निशिंगसाठी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया. वाव मस्त. आता आपण या ठिकाणी पिस्ता आणि केसरची आपण लस्सी बनवणार आहोत. यासाठी मी इथे 15 ते 20 पिस्ते भिजत घातले होते अर्धा तास, त्याचबरोबर केसरसुद्धा मी अर्धा तास दुधामध्ये भिजत घातलं होतं. आता मिक्सर जारमध्ये आपण पिस्ता ओतून घेऊया, त्यानंतर केसर घातलेलं दूध ओतून घेऊया. आता आपली यामध्ये बेसिक लस्सी ओतून घेऊया. आता आपण हे ब्लेंड करून घेऊया. आता आपली तयार झालेली पिस्ता केसर लस्सी ओतून घेऊया. आता आपण यावरून गार्निशिंगसाठी पिस्ता घालूया. आता आपण बदाम केसर लस्सी बनवणार आहोत. यासाठी मी 10 ते 12 बदाम घेतले होते, ते मी 7 ते 8 तास भिजत घातले होते आणि त्याच्यावरचे जे साल आहेत ते मी साल काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर अर्धा तास मी केसरसुद्धा दुधात भिजत घातले होते. आता मिक्सर जारमध्ये बदाम काढून घ्यायचे, केसरचे दूध ओतायचे, ब्लेंड करून घेऊया. आता आपले बदाम छान असे मिक्सरमधून ग्राइंड झालेले आहे. आता आपण यामध्ये आपली बेसिक लस्सी ओतून घेऊया.
आपण ब्लेंड करून घेऊया। या ठिकाणी आपली केसर बदाम लस्सी रेडी आहे। यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पूड घालूया। आता आपण तयार झालेली बदाम केसर लस्सी ओतून घेऊया। आता आपण यावरून गार्निश करून घेऊया बदामाच्या कापाने। बदामाचे काप घालायचे। वा मस्त। या ठिकाणी आपली केसर बदाम लस्सी रेडी आहे। या ठिकाणी आपली रेसिपी रेडी आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।